बाबासाहेब बा लांडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे लोकनियुक्त सरपंच श्री सरचराव खेडकर यांनी सांगितले उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच बाबासाहेब धोंडीबा लांडे यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व सर्व मान्यवरांच्या हस्ते फेटा शाल व श्रीफळ देऊन त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री आबासाहेब पाचुनकर पाटील माझी उपसभापती पंचायत समिती शिरूर त्याचबरोबर श्री भीमाजी अप्पा खेडकर माजी आदर्श सरपंच श्री विक्रमदादा पाचुनकर पाटील शिरूर पंचायत समिती सदस्य श्री माणिक खेडकर सर श्री राजेश शेठ लांडे प्रकाश शेठ लांडे सुभाष लांडे नितीन लांडे रंभा माणिक फंड विनायक खेडकर पंडित लांडे भानुदास शेळके नेताजी फंड सुनील लांडे कैलास लांडे श्रीकांत पाचुनकर पाटील बबनराव कुंटे माजी उपसरपंच रघुनाथ फंड माजी उपसरपंच अजय गलांडे रामदास लांडे मेजर विलास पंचमुख किसन बत्ते नितिन देशमाने सुनील पांडुरंग खेडकर बापू पाचुनकर देवीदास बेत्ते संजय पाचुनकर धनंजय पवार नामदेव पाचुणकर ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सभासद त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी श्री गंगाधर देशमुख ग्रामविकास अधिकारी श्री गंगाधर देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते विवेकानंद फंड झुमॉन न्यूज शिरूर